गेल्या 2 दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे कोकणामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पावसाची खबरबात जाणून घेण्यासाठी घेऊया धावता आढावा. मागील 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी रायगडमध्ये जनजीवन काहीसं विस्कळीत झालं होतं. त्यात कालपासून ठप्प पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक अद्यापही ठप्पच आहे. दिवाणकवटी आणि विन्हेरे दरम्यान दरड कोसळल्यानं ही वाहतूक ठप्प आहे. दरड हटवल्यानंतर रेल्वे ट्रॅक मध्ये साचलेली माती आणि चिखल बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोकण रेल्वे ठप्प पडल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द झाल्यानं प्रवासी काही तास एक्सप्रेस मध्येच तात्काळत राहिले होते. यात महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले. कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत. अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून 25 एसटी बसने प्रवाशांना मुंबईला सोडलं जाणार. रत्नागिरीच्या दापोलीत साखलोलीत डोंगर उतारावरची माती खाली आल्याची दृश्य कॅमेरात कैद झाली. डोंगर खस्तानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आज सकाळी 7 वाजता रत्नागिरीतील मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्र रूप पाहायला मिळालं. मांडवी किनारपट्टीवर 4 मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. रत्नागिरीत भारजा नदीत वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याला रेस्क्यू करण्यात आलं. जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं फांदीचा आधार घेतला होता. बांधावरून जाताना पाय घसरून शेतकरी नदीत पडला. नाशिकच्या अंजनेरीवर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाला रेस्क्यू करण्यात यश आलं. वनविभागाच्या पथकानं रेस्क्यू केलं. मानवी साखळी तयार करून ट्रेकर्सनं तरुणाला वाचवलं. संभाजीनगरचा अजिंठा लेणीचा धबधबा प्रवाहित झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संभाजीनगरात पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावलाय. यवतमाळच्या चानिक कामठवाडा गावात अनेक घरात पुराचं पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने घरांमध्ये पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं आर्थिक नुकसान झालंय.